कोलकात्यामधल्या आरजीकर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर महिलेवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेला 20 दिवस पूर्ण झालेत. या घटनेच्या निषेधार्थ देशभर आंदोलनं आणि मोर्चे काढण्यात आले, कॅन्डल मार्च काढण्यात आले. पोलिसांनी मुख्य आरोपी संजय रॉयला अटक केली, त्याची पॉलिग्राफ टेस्ट करण्यात आली, ज्यात त्यानं गुन्ह्याची कबुलीही दिली. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयकडून केला जातोय. एकीकडे आरोपीवर काय कारवाई केली जाणार याची चर्चा असताना दुसरीकडे पश्चिम बंगालमधली आंदोलनाची धग अजूनही संपलेली नाही. मंगळवारी पश्चिम बंगालमध्ये विद्यार्थ्यांनी नबन्न आंदोलन केलं होतं. त्यानंतर बुधवारी भाजपनं पश्चिम बंगाल बंदची हाक दिली. याशिवाय ज्युनियर डॉक्टरही संपावर गेले आहेत. अशा स्थितीत ममता बॅनर्जी सरकारपुढे एकाच वेळी 3 आव्हानं निर्माण झाली आहेत. त्यात भाजपनं पुकारलेल्या पश्चिम बंगाल बंदला हिंसक वळण लागलं. अनेक ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झडप झाल्याच्या बातम्या समोर आल्या. तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मारहाण झाल्याच्या घटनाही समोर आल्या. शिवाय भाजप नेत्याच्या गाडीवर गोळीबार आणि बॉम्ब फेकल्याची घटनाही घडली आहे. या सगळ्या घटनांमुळे पश्चिम बंगालमध्ये कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. जागोजागी पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आलाय. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कार्यालयाला 3-स्तरीय सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. पण भाजपनं पश्चिम बंगाल बंदची हाक का दिली होती? भाजपच्या बंदला कसा प्रतिसाद मिळाला? कुठे कुठे हिंसाचाराच्या घटना घडल्या? पश्चिम बंगालमध्ये नक्की काय घडतंय? आरजीकर हॉस्पिटलमधल्या प्रकरणात काय अपडेट समोर आले आहेत? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडो. सगळ्यात आधी बंद का पुकारला आणि किती काळासाठी पुकारला ते बघूयात. तर पश्चिम बंगालमधल्या विद्यार्थ्यांनी आरजीकर हॉस्पिटलमधल्या घटनेच्या विरोधात 27 ऑगस्टला नबन्न आंदोलनाची घोषणा केली होती, ज्यात हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं. नबन्न आंदोलन नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुराचा आणि पाण्याच्या फवाऱ्याचा मारा केला. तरीही आंदोलन आटोक्यात आलं नाही. उलट आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि आंदोलनाला हिंसक वळण लागलं. यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करत शेकडो विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं. अनेकांवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली. याशिवाय कोलकाता पोलिसांनी विविध व्हायरल व्हिडिओ, दगडफेक आणि हिंसा करणाऱ्या आंदोलकांचे फोटो सोशल मीडियावर टाकले. फोटोतल्या आंदोलकांना ओळखत असाल तर त्याची माहिती पोलिसांना द्यावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. नबन्न आंदोलकांवर झालेल्या कारवाईनंतर 28 ऑगस्टला भाजपनं पश्चिम बंगाल बंदची हाक दिली. आता भाजपच्या बंदला कसा प्रतिसाद मिळाला आणि कुठे काय हिंसाचार घडला हे पाहूयात. पण त्याआधी हे नबन्न आंदोलन काय होतं आणि याचा अर्थ काय होतो तेही बघूयात. नबन्न हा शब्द शेतकऱ्यांशी संबंधित आहे. हे एक हार्वेस्ट फेस्टिवल आहे. जेव्हा शेतात नवं धान्य पिकतं तेव्हा पश्चिम बंगालपासून ते बांगलादेशपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. याला नोबो अन्नो असं म्हणलं जातं. याचा शब्दशः अर्थ नवं धान्य असा होतो. पण नबन्नाचा आणि आंदोलनाचा काय संबंध? तर पश्चिम बंगाल सरकारच्या सचिवालयाचं नाव आहे नबन्ना भवन. या इमारतीच्या 13व्या मजल्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं कार्यालय आहे. याच कार्यालयावर विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता, म्हणून याला नबन्न आंदोलन असं म्हटलं गेलं. या आंदोलनाच्या वेळी आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज आणि त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपनं बुधवारी पश्चिम बंगाल बंदची हाक दिली. 28 ऑगस्टला सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 12 तासांसाठी हा बंद पुकारण्यात आला. दुकानं, बाजारपेठा, व्यवसाय बंद ठेवण्याचं आवाहन भाजपकडून करण्यात आलं. पण ममता बॅनर्जी यांनी बुधवारी बंद पाळला जाणार नाही, सरकारी कर्मचारी कार्यालयात ना आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा दिला. तरीही भाजप नेते बंदावर ठाम राहिले. मुख्यमंत्र्यांनी विरोध करूनही राज्यात बंद पाळला गेल्याने विविध शहरांमध्ये याचे पडसाद उमटले. उत्तर 24 परगणा जिल्ह्यातल्या भाटापारा इथं भाजप नेत्याच्या गाडीवर गोळीबार झाल्याची घटना घडली. स्थानिक भाजप नेते प्रियांगू पांडे यांच्या कारवर हा हल्ला झाला. गोळीबारात दोघांना गोळ्या लागल्याच्या बातम्या पुढे आल्या, तर एक जण गंभीर जखमी झालाय. हा हल्ला टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप प्रियांगू पांडे यांनी केलाय. टीएमसीच्या सुमारे 50 ते 60 लोकांनी रस्ता रोखला आणि कार थांबवली. जमावाकडून 6 ते 7 राऊंड फायर केले गेले, तसंच हातबॉम्ब फेकले. हे टीएमसी आणि पोलिसांचं षडयंत्र आहे. त्यांनी माझा खून करण्याचा कट रचला. पोलिसांनीच त्यांना मदत केली. टीएमसीच्या कार्यकर्त्यांना माझ्या येण्याची आधीच माहिती दिली गेली होती. शिवाय हल्ल्यापूर्वी माझी सुरक्षा काढून घेण्यात आली असा गंभीर आरोप पांडे यांनी केला. सिलिगुडीमध्येही भाजप खासदार जयंतकुमार रॉय यांच्या कारवर दगडफेक झाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आहेत. टीएमसी समर्थकांनी रॉय यांच्या कारला घेराव घातला आणि त्यानंतर दगडफेक झाली
असा आरोप करण्यात येतोय. नादिया आणि मंगलबारी चौरंगी येथे भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. दुकानं बंद करण्यासाठी भाजप समर्थकांनी दुकानदारांवर दबाव टाकला होता. यावेळी टीएमसी आणि भाजप समर्थकांनी एकमेकांना काठीनं मारहाण केली. मिदनापूर शहरातलं बसस्थानक आणि सिपाही बाजाराला भाजप समर्थकांनी आग लावली. पोलिसांना पाहताच हे कार्यकर्ते पळून गेले. पोलिसांनी तातडीनं आग विझवली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अलीपूर द्वारमध्येही भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. यावेळी त्यांनी नॉर्थ बंगाल स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसेस अडवल्या. यावेळी पोलिसांनी धरपकड करत आंदोलकांना ताब्यात घेतलं. यावेळी NSBTCचे काही बस चालक डोक्यात हेल्मेट घालून बस चालवताना दिसले. सुरक्षेच्या कारणास्तव सरकारनंच हेल्मेट घालण्याचे आदेश दिल्याची माहिती एका बस चालकानं माध्यमांना दिली. भाजप आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी रेल्वे रोखण्याच्या घटनाही घडल्या. या बंद दरम्यान पश्चिम बंगाल पोलिसांनी शेकडो भाजप समर्थकांना ताब्यात घेतलं आहे. शिवाय भाजप नेत्यांची धरपकड केली आहे. पोलिसांनी भाजप आमदार अग्निमित्रा पॉल, माजी खासदार लॉकेट चॅटर्जी, रूपा गांगुली, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष राहुल सिन्हा अशा नेत्यांना ताब्यात घेतलंय. यावरून आता भाजप नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मुजुमदार यांनी गुरुवारपासून 7 दिवस भाजप राज्यात आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलंय. कोलकाता हायकोर्टानं आम्हाला 7 दिवस आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. उद्यापासून आम्ही आंदोलन सुरू करू. राज्यात लोकशाही नाही. पोलीस गोळीबार थांबवू शकत नाहीत. ते फक्त भाजपचा निषेध थांबवू शकतात. भाजप नेत्यांना अटक करू शकतात पण आरोपींना नाही. अशा शब्दात मुजुमदार यांनी संताप व्यक्त केलाय. दुसऱ्या बाजूला ममता बॅनर्जींनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी पुढच्या आठवड्यात अधिवेशन बोलवण्याची घोषणा केली आहे. पुढच्या आठवड्यात आम्ही विधानसभेचं अधिवेशन बोलवू. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याबाबतचं विधेयक 10 दिवसात मंजूर करू. ते विधेयक राज्यपालांकडे पाठवू. राज्यपालांनी विधेयक मंजूर न केल्यास राजभवनाबाहेर आंदोलन करू. राज्यपाल जबाबदारीतून सुटू शकत नाहीत असं ममता बॅनर्जींनी म्हणलंय. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात टीएमसी विरुद्ध भाजप हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण पश्चिम बंगालमध्ये सध्या भाजपचे माजी नेते CV आनंद बोस हे राज्यपाल आहेत. ममता बॅनर्जी यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याबाबत विधेयक मंजूर करण्याची घोषणा करून भाजपच्या कोर्टात चेंडू टाकला आहे का अशी चर्चा यावरून रंगली आहे. पण या सगळ्या राजकीय राड्यात आर्जीकर हॉस्पिटलमधल्या प्रकरणात काय अपडेट आहे ते सुद्धा पाहूयात. तर CBI आतापर्यंत 7 जणांची पॉलिग्राफ टेस्ट केली आहे. या पॉलिग्राफ टेस्टमध्ये मुख्य आरोपी संजय रॉयनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती आहे. घटनेच्या रात्री नक्की काय घडलं याचा सविस्तर घटनाक्रम त्यानं सांगितलाय. त्या रात्री आरोपी संजय रॉय आपल्या एका मित्रासोबत दारू प्यायला गेला होता. हॉस्पिटलपासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या 5 पॉइंट नावाच्या जागी दोघांनी दारू खरेदी केली. रस्त्यावर उभं राहूनच दारू पिली. यानंतर दोघं रेड लाईट एरियात गेले. जाताना त्यांनी एका मुलीची छेड काढल्याचंही CCTV कॅमेरात कैद झाले. रात्री 3:30 वाजता दोघंही पुन्हा हॉस्पिटलमध्ये आले. हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर त्याचा मित्र रॅपिडो बुक करून त्याच्या घरी निघून गेला. तोपर्यंत 4 वाजले होते. यानंतर आरोपी सेमिनार हॉलमध्ये घुसला. त्यानंतर अत्याचाराची घटना घडली अशी कबुली संजय रॉयनं पॉलिग्राफ टेस्टमध्ये दिली आहे. पण आरोपी संजय रॉयला काय शिक्षा होणार? त्याच्यावर आणखी कुठली कलम लागणार का? हॉस्पिटलमधल्या गैरव्यवहारांबद्दल नेमकं काय समोर आले हे सगळं बाजूला पडून पश्चिम बंगालमध्ये चर्चा आहे ती भाजपचा बंद, तृणमूलचा विरोध आणि या घटनेवरून सुरू असलेल्या राजकारणाची. या घटनाक्रमाबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.